कोपरी नगर परिषद असणारे हाळबुद्रुक गावातील राष्ट्रीय महामार्गावर नाळ्यात असलेले विजेचे उघडे डीपी अतिशय धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी जळगावकर यांना सांगितले की नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी आपण जागा द्या. ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर हा खांब व डीपी आम्ही ट्रान्सफॉर्मर खाली बसवण्यात येईल, मात्र 3 ते 4 वर्षांहून देखील हा खांब व डीपी घेण्यात आली नसल्याचे अजिम जळगावकर यांच्याकडून बोलले जात आहे. विजेची डीपी पाण्याने भरलेल्या नाल्यात असल्याने मोठी दुर्घटना होणे नाकारता येत नाही. हाळगावातील ग्रामस्थांनी गेल्या 2 ते 3 वर्षापासून महावितरण कार्यालयात वारंवार तक्रारी करून देखील महावितरणाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विजेच्या झटक्याने मोठी जीवितहानी झाल्यावरच महावितरण कंपनीचे अधिकारी लक्ष देऊन हे खांब व उघडी डीपी हटविणार का असा संताप सवाल ग्रामस्थांमधून होत आहे. माझं नाव अजी विनोद जळगावकर आहे, राहणार हाळबुद्रुक. आमच्या जाग्यामध्ये पहिले जी डीपी बसवली आणि आम्हाला बोलले सगळ्या भर लाईन दो, नंतर मग डीपी बसवल्यानंतर ट्रान्सफॉर्मर बसवला आणि बोलले तुमची जागा आम्हाला द्या जरा ट्रान्सफॉर्मर बसवायला. आम्ही ही डीपी उचलून मग ट्रान्सफॉर्मरला ही करू, पण ती डीपी तिथंच ठेवली आहे, ट्रान्सफॉर्मर तिथंच ठेवला. दोन दोन ही सगळा अडचण करून ठेवली आहे. डीपी पडायला आलेले कुठला पण माणूस बाईक घेऊन आम्ही येता येणं जाणं असतो आमचा. इथं आमची माणसं असतात, कुणाच्या वरती पण पडून जीवनहानी होऊ शकते. एम एस सी बी वरती काही वेळेला एम एस सी बीला तक्रार करून त्यांनी ऐकला नाही, ते बोले तुम्हाला काय करायचं आहे तो करा. मी बोलू पत्रकाराला मी बोलवीन, तो बोले तुम्हाला काय करायचं आहे करा, आम्हाला सांगू नको. कादर जळगावकर, ही डी पी नाल्यामध्ये आहे बाजूला, ही डी पी हटवा, बाजूला ट्रान्सफॉर्म आहे. आम्ही बारवार तक्रार केली एम एस सी बीला, तो साहेब का ऐके नाही, तो म्हणतो तुम्हाला काय किती मारायची ती मारू दे, आम्ही काय हलवणार नाही. म्हणून आमची विनंती आहे की ही डी पी तुम्ही हटवा आणि ट्रान्सफॉर्मच्या इथं बसवा. ही डी पी बसवलेली किती वर्ष झाली? हे दोन वर्ष झाली. 7 वर्ष झाली सर. 7 वर्षापासून एम एस सी बीचा कुठलाच अधिकारी किंवा कर्मचारी इथे बघण्यासाठी किंवा कोण आला ते आम्ही त्याला तक्रार केली आहे 2-3 वेळा, पण ते काही घेत नाही. ते म्हणतात का आम्ही हलवणार नाही. आम्ही पोस्ट पण केली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.